करायचं? मातीमध्ये मी तुम्हाला बोलली ना, जे आपण लावतो हे बघा, हे धान्य आहेत. अंबाबाईच्या नावानं चांगल दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी. गुड मॉर्निंग गाईज, हॅपी नवरात्री. सो कसे आहात तुम्ही सर्व? कमेंटमध्ये सांगत जा यार, कसे आहात. नाव वी आर अ फॅमिली गाईज. सो सकाळी उठली तशी लवकर मी आज. लवकर उठली, जिमला वगैरे जाऊन आली आणि आता फ्रेश झाली आहे, हेअर वॉश केलाय, बिकॉज आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आज मी पूजा वगैरे सर्व करणार आहे, त्यामुळे तुम्ही ट्रेडिशनल. आणि आज येलो कलर आहे, सो येलो कुर्ती वेअर केली आहे. गाईज क्विक चेंज, मी घातलेली कुर्ती, बट आता माझी मम्मी बोलली की तू साडी घाल, सो मी येलो कलरची साडी घालते, दिस वन. ठीक आहे, सो जस्ट वेट. घातली साडी फायनली, म्हणजे मी स्वतः घातली, मला पूर्ण साडी वेअर करता येते प्रॉपरली, फक्त मला पदर लावता येत नाही. सो पदर आता मम्मी लावून देते आणि आम्ही दोघींनी येलो कलरची घातली. मी थोडीशी ट्रेडिशनल घातली बिकॉज ऑलवेज आय लव्ह माय ट्रेडिशनल क्लोथ्स, मला ट्रेडिशनल खूप आवडतं. सो हे कानातले मी चेंज केले, हे थोडेसे वेगळे टाईपचे घातले आहेत आणि हा लक्ष्मी हार खूप घालतात आमच्या साईडला. सो येस डन मम्मा स्माइल. असं करू का? और 50 रुपये कट ओव्हर ऍक्टिंग. सो गाईज हा साडी वेअर झाली, ऑल डन. सो आता पूजा स्टार्ट करूया. हेअरस्टाईल काही केली नाही आहे बिकॉज हेअर ओले थोडे, बट मी असा बन बांधलाय नॉर्मली, बट इट्स लुकिंग नाईस. येस, आणि मी लाईक साडी वेअर केली म्हणून प्लीज एक कमेंट नक्की करा की मी कशी दिसते. ओके, थँक्यू. चलो पूजा करूया. सर्व लाईट्स लावू. इथे चेंज करू याचा कलर, दिस वन लुक्स गुड. ओके, सो एव्हरीथिंग इज रेडी नाव. इथे कापूर लावलंय कारण का त्याचा खूप सुंदर सुगंध येतो. आणि ही जागा आहे आता ह्या पाटावरती देवीची पूजा आम्ही करणार आहोत, म्हणजे अंबाबाईची, म्हणजे तिथे आहे ना ती मूर्ती, ती अंबाबाईची मूर्ती आहे. सो ह्यांची पूजा करणार आहोत. आणि हे ह्याच्यामध्ये मातीमध्ये मी तुम्हाला बोलली ना, जे आपण लावतो हे बघा, हे धान्य आहेत. सो हे सर्व धान्य आपण लावतो आणि ह्याच्यामधलं जे ग्रो होईल ना, तर ते समजायचं की ते पीक शेतामध्ये उगवायचं. असं ही माती आहे. सो आपण बसूया सेटअप. ओके मम्मा कशी दिसते मी? छान. मम्मा कोणत्या पाटावर करायचे? पण त्याच्यावर तर हे ठेवतो ना आपण आरतीचं ताट वगैरे. विसरून गेली. सो मम्मीने माझ्यासाठी हा थोडासा छोटासा गजरा दिलाय. सो हा वेअर करते. ए मम्मा, तुला असं वाटत नाही इथे जर आपण आरतीला बसलो, म्हणजे एकच जण बसणार, दुसऱ्याला देवी दिसणारच नाही, काय म्हणते मम्मा? बांधायला पाहिजे ना तुझ्या पद्धतीने. ठीक आहे, सो हे बघा इथे आम्ही आता रेड कलरच बांधून घेतलं. आणि तर सर्वात पहिले हा सिक्का बाहेर घेतो आपण. ओके, सर्वात पहिले मी पूजा स्टार्ट करायच्या आधी हळदी कुंकू लावून घेते. हे हळदी कुंकू आम्ही तुळजापूर वरून आणले होते. कारण का लक्ष्मीची पूजा करताना लक्ष्मी सारखं थोडस म्हणजे
जितकं बोल तितकं. पहिले रांगोळी काढू मम्मा. ओके. आणि एक ना ग्लास मध्ये पाणी आण, म्हणजे रांगोळीने हात खराब झाल्यावर पाण्याने वॉश करायला. जास्त कलर तर नाही येत, पिंक कलर आहे, पिंक कलर. येस. रांगोळी, सुरांगोळी झाली. ठीक आहे. सो मम्मा आता काय करायचं? इथे ठेवू. ओके. पहिले तांदूळ ठेवू ना. पहिले आपण गणपती बाप्पाची, गणेशाची स्थापना करून घेणार आहे. गणपती बाप्पाची पहिले सो एक रुपया ठेवणार आहे. सुपारी धुतली. सुपारी सो सुपारीला टिक्का लावू. गणपती बाप्पा मोर्या. ठेवू असं. जंबे मात की जय. बस बघ एवढं. एकलाच इथे मग तांदूळ सरको मध्ये ठेवत आहे. सो मातीच्या आतमध्ये हे ठेवायचं. ओम लक्ष्मी देवी नम. तांदूळ ठीक आहे. आता काय तांदूळ टाकू. तांदूळ ओम लक्ष्मी हळदी कुंकू. अंबाबाईच्या नावानं चांग भलं. बोल ना. अंबाबाईच्या नावानं चांग भलं. ओम लक्ष्मी देवे नम. ठेवू डायरेक्ट आता. म्हणजे असं एक 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 घालू ना. ओतू नको ना डायरेक्ट. असं ठेवू. असं डायरेक्ट हातात मुठीत घेऊन असं लावू. माती वरतून घालू ना. माती रेडी झालंय. हे बोलतात की हे डोळे आहेत मातेचे. आणि हे आपण बाहेर ठेवलं. सो हे गणपती बाप्पा पुजले तर आपण इथे इथे त्यांना हे घाल. अच्छा इथे अंबाबाई खालती करू की वरती. इथे हे रेडी झालंय कलश. आणि ही आपली महालक्ष्मी देवी. आणि इथे पंती ठेवली आहे. हे कुठे घालू इथे. आता पूजा झालेली आहे. आता आरती स्टार्ट करूया. बघा गाईज कमळ बघा किती सुंदर आहे. हे कमळ आहे ना मम्मा. देवी कमळावर बसायची ना. सो त्याच्यासाठी कमळाचं आसन तिला. म्हणजे येस किती सुंदर आहे. सो आता आरती स्टार्ट करू. ओके. जो खूप सारे निरांजन आम्ही लावले, अगरबत्ती लावली आहे. आणि देवी इतकी छान दिसते ना, लाईक पवित्र, खूप सुंदर. आणि असं दैवी एनर्जी असते ना, स्पिरिच्युअल एनर्जी. आडू आणलेत माई आजीने. थँक्यू माई. कोणी मी ब्लॉग काढते. मग मी तुमचा व्हिडिओ युट्यूब वर टाकणार. हे उपवासाचे लाडू आहेत. राजगिराचे लाडू. येस लावून द्या. मग बघा. नाही तसलं काय सांगू नको. तू काय दाखवणार. मी लावून दाखव. मी इथे टीव्हीवर लावून दाखवते.
सो माईनी आता राजगिऱ्याचे लाडू बनवून आणलेत. कसे बनवले माई सांगा ना? राजगिरा त्याच्यामध्ये गुळ खोबरं घातलं आणि वळले, शेंगदाण्याचा कूट आणि वळले. सो काळजी आहे खूप आजीला, माई आजीला उपवास आहे 9 दिवस. चांगलं चांगलं काय काय हेल्दी पौष्टिक खायचं. सो यस थँक्यू माई. माझी खूप लाड करते माई. माई मी कशी दिसते? मस्त छान दिसते. थँक्यू. विसर्जन जस्ट स्टार्ट होणार होत. खूप आणि मस्त ना आता सनसेट होत आहे आणि सनसेट मध्ये छान दिसते. मी साडी काढली नव्हती बिकॉज ना मला फोटोज काढायचे होते इथून. सो मी साडी ठेवलेली आहे आणि सनसेट लुकिंग टू सनसेट ते सन किस होतं ना, इट्स लुकिंग गुड ना. थँक यू. सो लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझे ब्लॉग बघा. ठीक आहे.